आज आपण भारतीय स्त्रीवाद संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. या स्त्रीवाद संदर्भामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे या संदर्भामध्ये माहिती बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला असं दिसून येते की भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 14 पासून जवळपास 35 पर्यंत मूलभूत अधिकार दिलेले आहेत. या मूलभूत अधिकारामध्ये स्त्रीवादा संदर्भातलं खूप मोठ्या प्रमाणाचं लिखाण भारतीय राज्यघटनेमध्ये काय आहे आपल्याला दिसून येतं. भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 14 काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असते, मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो. कायद्याच्या दृष्टिकोनातून भारतातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक व्यक्ती काय असते ही समान त्या ठिकाणी काय दिसून येते. मग त्या ठिकाणी स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्या ठिकाणी कायद्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये जर शिक्षेचा प्रश्न येत असेल, स्त्री आहे म्हणून कमी शिक्षा, पुरुष आहे म्हणून जास्त शिक्षा, असं त्या ठिकाणी होत नाही. म्हणजेच काय आहे, भारतामध्ये कायद्याच्या दृष्टिकोनातून सर्व नागरिक त्या ठिकाणी काय समान दिसून येतात. स्त्री आणि पुरुषांना असा वेगळा कायद्याच्या दृष्टिकोनातून दर्जा देण्यात आलेला आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर कलम नंबर 15 सांगितलेलं आहे की सार्वजनिक स्थळे, सार्वजनिक ठिकाणी काय आहे की त्या ठिकाणी देखील काय स्त्री आणि पुरुष असा भेदभाव त्या ठिकाणी करता येणार नाही. मात्र स्त्रिया आणि पुरुष, स्त्री आणि मुले यांच्यासाठी काय बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी इतरापेक्षा, पुरुषांपेक्षा वेगळी वेगळी व्यवस्था किंवा थोडे जास्त अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले दिसून येतात. कारण सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांची कुचंबना होऊ नये म्हणूनच काय अनेक सार्वजनिक आपली एसटी बस असेल, एसटीमध्ये आपण बघा पाठीमागच्या साईडला सीटाच्या पाठीमागे लिहिलं असतं केवळ स्त्रियांसाठी राखीव. म्हणजे काय ते आसन कोणासाठी राखीव आहे, त्या बाजूने काय होईल फक्त महिलाच बसतील, पुरुषांना त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही किंवा दुसऱ्या बाजूने काय पुरुषांना बसावं लागेल. म्हणजे अशा सार्वजनिक ठिकाणी अनेक गोष्टी स्त्रियांच्या बाबतीमध्ये सामाजिक दृष्टिकोनातून त्यांची अवहेलना होऊ नये म्हणून अशा अनेक तरतुदी भारतीय राज्यघटनेने देखील काय आहे स्वीकारलेल्या आपल्याला दिसून येतात. कलम नंबर 15 पासून काय आपल्याला हा घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर शासकीय सेवेमध्ये नोकरी लागताना किंवा सेवा बजावताना स्त्री आणि पुरुष असा भेदभाव त्या ठिकाणी दिला जात नाही. अनेक गोष्टी आज बघा, साध्या शिपायापासून तर विमान चालण्यापर्यंत महिला काय होत आहे पुरुषांच्या खांद्याला खांद्या देऊसनी आज काय सार्वजनिक ठिकाणी अनेक प्रकारच्या सेवा देत असताना आपल्याला दिसून येतात. एकेकाळी काय होतं, अनेक महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करायला धरत नसत, परंतु आज शिक्षक असेल, बसमधील कंडक्टर असेल, विमान पायलट असेल, म्हणजे अनेक ठिकाणी बँका असतील, अनेक नोकऱ्यांच्या ठिकाणं काय केलेले आहेत महिलांनी पदाक्रांत केलेले दिसून येतात. एवढंच नव्हे, भारतामध्ये महिला पंतप्रधानही झालेल्या आहेत, महिला राष्ट्रपती देखील काय आहे झालेले आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी नोकरी लागत असताना कोणताही भेदभाव स्त्री आणि पुरुष यांच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी केला जात नाही. मग नोकऱ्या लागत असताना देखील काय केवळ स्त्री आहे म्हणून तुला नोकरी करण्याचा अधिकार नाही असं आपल्याकडे होत नाही. अलीकडच्या काळामध्ये सैनिकी छत्रामध्ये देखील काय अनेक स्त्रियांसाठी राखीव बटालियन देखील काय तयार केल्या जात आहेत. म्हणजे कोणतंही असं स्थळ नाही आहात की ज्या ठिकाणी महिलांना प्रवेश दिला जात नाही. मंदिर असेल, सर्व ठिकाणी देखील काय स्त्रियांचा वावर आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला भेटतो. केवळ स्त्री आहे म्हणून त्या ठिकाणी नोकरी होऊन किंवा इतर गोष्टी होऊन काय त्यांना विरोध करता येत नाही. अशा स्वरूपामध्ये महिला सबलीकरण म्हणजेच काय स्त्रीवादाचे तत्व काय भारतीय राज्यघटनेमध्ये देखील काय आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर भारतीय नागरिकांना विकासासाठी दिलेल्या सप्त स्वातंत्र्यात स्त्री पुरुष भेदभाव करता येत नाही. काय, भारतीय राज्यघटनेने जे काही मूलभूत अधिकार दिले आहेत आपल्या नागरिकांना, असे 6 मूलभूत अधिकार आहेत. या मूलभूत अधिकाराच्या संदर्भामध्ये देखील काय स्त्री आणि पुरुष असा भेदभाव त्या ठिकाणी केला जात नाही. म्हणजे सर्व स्वातंत्र्य देखील काय महिलांना देखील काय त्या ठिकाणी दिलेले आपणास दिसून येतात. स्त्रियांच्या त्याबरोबर भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 23 काय सांगितलेलं आहे
स्त्रियांची देहविक्री असेल किंवा बळजबरीनं त्यांची विक्री व्यवसाय असेल अशा ठिकाणी स्त्रियांना लागता येत नाही. सक्तीनं देखील काय असेल व्यवसाय, देवदासी प्रथा असेल, अशा अनेक प्रथा काय आज कायद्यानं बंद पाडलेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेनं देखील सांगितलं आहे की स्त्रियांना केवळ दुय्यम दर्जाची वागणूक त्या ठिकाणी देता येणार नाही, त्यांना सार्वजनिक ठिकाणी इतर ठिकाणी काय पुरुषांच्या बरोबरीने सर्व अधिकार दिलेले आहेत. म्हणून मग कायद्यानं काय केले, देवदासी प्रथा बंद केलेल्या आहेत. सतीबंदा सतीबंदीची प्रथा तर काय भारताच्या स्वातंत्र्यपूर्वी झालेल्या 1829 अशा अनेक अनेक प्रकारच्या कायदे करून स्त्रियांना स्वातंत्र्य देण्याचं एक काम भारतीय राज्यघटनेनं काय आपल्या पुढे दिलेलं दिसून येतात. त्यानंतर समान कामासाठी समान वेतनही देखील आले तर आपल्याकडे काय आहे दिल्या जातं अनेक संघटित क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी मग एखादा व्यवसाय असेल किंवा कंपनीत असेल, शासकीय नोकऱ्या असतील, या ठिकाणी स्त्री आहे म्हणून कमी पगार आणि पुरुष आहे म्हणून जास्त पगार असं होत नाही. समान कामासाठी मात्र काय आहे, समान वेतन स्त्रियांना दिले जातं. मात्र आजही भारतामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये पगाराचं वेतनाचं प्रमाण देखील काय कमी अधिक प्रमाणात आहे, तरी देखील काय ते कामाचं स्वरूप त्या ठिकाणी लक्षात घेतलं जातं. जे काही हलके शारीरिक अंग मेहनतीचे काम आहे अशा ठिकाणी पुरुषांना जास्त वेतन दिल्या जातं आणि महिलांना मात्र काय आहे कमी वेतन त्या ठिकाणी दिल्या जातं. परंतु सार्वजनिक ठिकाणी असेल, शासकीय नोकऱ्या असतील, संघटित क्षेत्र असतील, अशा सर्व क्षेत्रामध्ये स्त्री आणि पुरुषांना काय आहे मात्र समान वेतन भारतीय राज्यघटनेनुसार काय देण्यात आलेलं आपणास दिसून येतं. भारताच्या विकासामध्ये महिलांना देखील काय अलीकडच्या काळामध्ये अनेक सिंहासन वाटा उचललेले आहेत. क्षेत्रीय क्षेत्रामध्ये अत्यंत अग्रक्रमानं काय शेतीचा विकास जर बघितला तर हा स्त्रियांच्याच कर्तृत्वावर काय आधारित आहे. स्त्रिया प्रचंड प्रमाणामध्ये कष्ट करत असतात, एक प्रकारचा भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचं काम देखील काय स्त्रियांनी त्या काळामध्ये केलेलं दिसून येतं. म्हणजे स्त्रियांना समान वेतन देखील दिलेलं आहे. जे काही आपल्याला मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेले आहेत ते संपूर्ण अधिकारांचा उपभोग घेण्याचा अधिकार देखील काय भारतातील सर्व महिलांना आपल्याला दिसून येतो. त्याबरोबर कलम नंबर 42 सांगितलेलं आहे की महिलांना प्रसूतीच्या काळामध्ये काय आहे त्या ठिकाणी शासनाकडून अनेक प्रकारच्या रजा देखील काय त्या ठिकाणी मंजूर करून दिल्या जातात. त्याबरोबर कलम नंबर 243 स्त्रियांना काय केलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था असतील, मग त्यामध्ये पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, अशा ठिकाणी 73 राज्यघटनेनुसार काय केलेलं आहे 33% आरक्षण महिलांना देण्यात आलेलं आपणास दिसून येते. परंतु 2009 सुधारणेनुसार काय झाले, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आज 50% अधिकार त्या ठिकाणी मिळालेले आपणास दिसून येतात. अशा प्रकारे महिला देखील काय आज राजकारणामध्ये हिरारीने सहभाग घेत असताना आपल्याला दिसून येतात. मात्र या ठिकाणचा जो बदल आहे तो म्हणजे आजही राजकीय क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून स्त्रिया राजकारणामध्ये येऊ शकत नाही. कारण राजकारण हे असं क्षेत्र मानलं जातं की ज्या ठिकाणी सभ्यपणाचं त्या ठिकाणी लक्षण दिसत नाही असं सार्वजनिक ठिकाणी काय त्या ठिकाणी दिसून येतं. की म्हणजे हे क्षेत्र कसं आहे की बेभरोशेच आहे, त्या ठिकाणी चिकटफेक होते, अनेक प्रकारच्या जहिरी टीका देखील केल्या जातात. पण अशा क्षेत्रामध्ये स्त्रिया अनेक प्रकारच्या पुढाकार घ्यायला काय मात्र धजत नाही. तरी देखील काय आहे भारतीय राज्यघटना ही महिलाचा दगड आहे की त्या ठिकाणी 73 राज्यघटना दुरुस्ती केली आणि काय झाले 1991 33% आरक्षण महिलांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 2009 देखील काय व्यापक स्वरूपाचा बदल भारतीय राज्यघटनेमध्ये काय आपल्याला बघायला मिळतो. अशा स्वरूपामध्ये भारतीय संविधानामध्ये अनेक प्रकारचे कायदे कानून आणि कलम हे स्त्रियांच्या बाजूने काय आहे आजच्या काळामध्ये झुकलेले आपणास दिसून येतात. मग या ठिकाणी स्त्री आणि पुरुष आज काय समान त्या ठिकाणी वेतन उचलताना आपणास दिसून येतं. मग स्त्रीवादाचं देखील काय अलीकडच्या काळामध्ये स्त्रीवादाचं एक स्वरूप काय एक वेगळ्या प्रकारचं निर्माण झालेलं आहे. मग आपल्याला भारतीय संदर्भामध्ये जर स्त्रीवादाचा स्वरूपासंबंधी विचार करता स्त्रीवादाचे स्वरूप
कारण आहे. सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे कौटुंबिक व सामाजिक स्वरूप काय आहे नेमकं स्त्रीवादाचं. कौटुंबिक व सामाजिक स्वरूप तर विद्यार्थी मित्र लक्ष द्यायचं स्त्रीवादाच्या स्त्रीवादाचं स्वरूप बघत असताना आपल्याला दिसून येते की अनेकदा काय होतं कौटुंबिक पातळीवरती स्त्रियांना अनेक प्रकारच्या हिंसक चळवळींना हिंसक प्रवृत्तींना काय तोंड त्या ठिकाणी द्यावं लागतं. घरामध्ये जर विचार केला आपण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत सर्वात जास्त कोण करतोय घरामध्ये आपण सर्वजण ग्रामीण भागातले आलेलो आहोत आपण निरीक्षण करतो लहानचं मोठं उदाहरण आहे की सर्वप्रथम महिला उठल्यानंतर घरामध्ये सूर पेटवण्याचं काम असेल पाणी तपवण्याचं काम असेल सडा मार्जन करण्याचं काम असेल चहा पाण्याचं काम करायचं असेल स्वयंपाक पाण्याचं असेल धुण्याचं काम असेल एवढे कामं पुरुषांच्या अगोदर फुल करून त्यांना नंतर पुरुषासोबतच काय दिवसभर शेतामध्ये राबराव राबवावं लागतं. आणि घरी येताना देखील निरीक्षण करा गाड्याचा भारा असेल वजाचा भारा असेल कोणाच्या डोक्यावर असतो महिलांच्या डोक्यावर असतो एखादा पुरुष काय असतो हा खाली कुऱ्हाड किंवा फार तर हातामध्ये एखादी छोटी पिशवी किंवा कुऱ्हाड घेऊन ते स्त्रियांच्या पाठीमागे चाललेलं चित्र असं ग्रामीण भागामध्ये आपल्याला सदैव पाहायला मिळतं. सकाळी पाणी भरण्याचं काम महिलाच करतात काड्या गोवऱ्या आणण्याचं काम देखील महिलाच करतात. आल्यानंतर स्वयंपाक करण्याचं काम कोण करते घरातली आईच करते. म्हणजेच काय कौटुंबिक पातळीवरती सर्वात जास्त श्रम कोणाचे होतात साहजिकच काय होते स्त्रियांचे श्रम त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये काय असतात होत असतात. एवढंच नाही तर अनेकदा हिंसा देखील काही स्त्रियांमध्ये त्या ठिकाणी पुरुषाकडून काय त्या ठिकाणी महिलांवरती झाले असतील स्त्रियांवर अत्याचार करणारे जे काही घटक आहे ते सर्वप्रथम त्या घरातले जे व्यक्ती असेल त्या बाईचा एक नवरा असेल मुलगा असेल किंवा सासू सासरे असतील म्हणजे घरातले जे व्यक्ती काय असतात महिलावरती अत्याचार करत असतात. आणि एवढंच नाही कौटुंबिक पातळीवरचं सामाजिक पातळीवर देखील बघा काय आहे सामाजिक पातळीवर देखील अनेक स्त्रियांना अवहेलना देखील सहन करावी लागते. घरामध्ये बघा समोरचा जो बैठक हॉल असतो त्यामध्ये घरातील महिलांना समोर येण्याची परवानगी नसते. पाहुणे वगैरे आले तर भाग सोडूनच द्या बाहेरतून घरातून काय चहा त्या ठिकाणी द्यावा लागत असतो. म्हणजे समोर येण्याचे हे त्यानंतर महिला रस्त्यावरून चालल्या असेल डोक्यावर पदर असेल किंवा एखादी बुरखा घातलेला असेल म्हणजे हे संपूर्ण बंधन समाजाने कोणावर लादलेली आहे स्त्रियावरती लादलेली आहे. मग या ठिकाणी स्त्रीवादाचं स्वरूप लक्षात येतं की कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरती जर विचार केला तर स्त्रियांना अनेक प्रकारच्या अवहेलना हर अपेष्टा सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरती देखील काय आहे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. परंतु आधुनिक काळामध्ये यामध्ये थोडाफार बदल चेंजेस त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे. हा बदल कशाच्या माध्यमातून आहे शिक्षणाच्या माध्यमातून. आज ग्रामीण भागामध्ये देखील काय मुली शिकू लागलेल्या आहेत विचार करू लागलेले आहे. लग्न करताना देखील एकेकाळी स्त्रीचं मत विचारात घेतलं जात नव्हतं. यावेळी घरातील कर्ता पुरुष वडील किंवा आजोबा काय होत असेल आपलं मत मुलीवर लादत होते. परंतु हा काळ काय आहे बदललेला काय आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या स्त्रिया देखील काय समोरच्या बैठक हॉलमध्येच नव्हे तर राजकारणामध्ये देखील काय हळूहळू भाग घेऊ लागलेला आहे आंदोलनामध्ये देखील काय भाग घेऊ लागले असेल. यामध्ये अनेक प्रकारची बचत घटना देखील काय त्या ठिकाणी पुढाकार घेतलेले आहेत. अनेक बचत गट आज महिलांचे आहेत. महिलांना फार कमी टक्क्यानं व्याजाने पैसे मिळतात आणि एखादा स्थानिक उद्योग टाकायचा असेल कुटीर उद्योग एखादा लघु उद्योग त्यामध्ये कुक्कुट पालन असेल बकरी पालन असेल किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय करत असेल तर अत्यंत अल्प दराने त्या ठिकाणी शासन त्यांना काय करत असतं कर्ज देत असतं. अशा स्वरूपामध्ये मग आज महिलांचा काय आहे आपल्याला या ठिकाणी फार बदल झालेला आपल्या समाजामध्ये दिसून येतो. बघा एक काळ असा होता चूल आणि मूल घरामध्ये बंदिस्त असलेलं स्त्रीचं जीवन आज काय झालेलं आहे सार्वजनिक ठिकाणी मात्र बदल त्यांना दिसून येत असते. म्हणजे अलीकडील काळातील कुटुंब पद्धती देखील बदललेली आपल्याला दिसून येते. एकेकाळी भारतामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती होती परंतु आज संयुक्त कुटुंब पद्धती जागा कशाला घेतलेली आहे विभक्त कुटुंब पद्धतीनं घेतलेली आपणास दिसून येते. म्हणजेच काय या ठिकाणी
की स्त्रियांच्या कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरती मात्र आज बदल होऊ लागलेला आहे, परंतु हा बदल आपणास पाहिजे तेवढा अपेक्षित आज आपल्याला होताना त्या ठिकाणी दिसून येत नाही। त्यानंतर समोरच बघायचं आपल्याला सामाजिक पातळीवरचा बदल होत असताना अनेकदा वैश्विक पती आणि पती देखील काय करत असताना कौटुंबिक हिंसाचाराने अनेक महिला त्या ठिकाणी परेशान होत असताना आपल्याला दिसून येतात। त्यानंतर समोरचा घटक आहे शिक्षण विषयक अधिकारा संदर्भामध्ये आपल्याला बघायचा आहे शिक्षण विषयक महिलांच्या स्त्रीवादा संदर्भामध्ये बघत असताना आपण कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर होणाऱ्या घटनांचा मग खूप बघितलेला आहे। त्यानंतर शिक्षण विषयक काय भूमिका महिलांची आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायचो। दोन नंबरचा घटक आहे स्त्रियांचा शिक्षण विषयक अधिकार। लक्ष द्या, एक वैदिक काळामध्ये जर विचार केला आपण स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदे लावून शिक्षण घेत होती, अनेक प्रकारचा बदल त्या ठिकाणी होत होता, परंतु काळाच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी हा खूप मोठा बदल झालेला आपल्याला दिसून येतो। शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप मोठा बदल आजच्या काळामध्ये झालेला दिसून येतो। अनेकदा मुलं आणि मुलीचं प्रमाण जर बघितलं आपण पहिल्याला समसमान जर असेल तर समोरच्या वर्गामध्ये जर आपण बघितलं तर मुलींना जी गळती लाभलेली असते वर्ग देण्याची ती शेवटपर्यंत दहावीमध्ये फक्त 5 ते 10% मुली काय होत असतात ग्रॅज्युएशन पास होत असताना आपल्याला दिसून येतात। आजही स्त्री शिक्षणाचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पिछडलेलं आहे। आणि एकदा स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, आता अधिकार दिलेला आहे, परंतु देखील स्त्रिया शिकून काय करणार, लवकर लग्न करून मोकळं व्हायचं त्यांच्या वडिलांना पडलेलं असतं। त्याच्यामुळे शिक्षण विषयक अधिकारापासून देखील काय आज अनेक स्त्रिया प्रचंड पिछडीवर दिसून येतात। उच्च शिक्षणाची पातळी तर काय आहे चित्र हे विदारक भयान आहे। उच्च शिक्षणामध्ये अनेक प्रकारचे स्त्रियांना अधिकार त्या ठिकाणी काय आपल्याला दिसून येत नाही। मग प्रत्येक गावामध्ये जर बघितलं मुलींसाठी औपचारिक शिक्षण केंद्र निर्माण देखील काय आजच्या काळामध्ये निर्माण होणं गरजेचे आहे। स्त्री शिक्षणासाठी शासनाने अनेकदा पुढाकार घेतलेला आहे, ज्या मुली गावापासून 1 किंवा 2 किलोमीटर पायी जात असेल अशा मुलींसाठी सायकलिंगची व्यवस्था देखील काय करत असते शासन किंवा जिल्हा परिषद करत असते। याबरोबरच मध्यंतरी शासनाने काय केलं होतं मुलींसाठी 12वीपर्यंत शिक्षण काय आहे हे मोफत आहे, मग त्यांचा जाणं येण्याचा खर्च म्हणजे बसचा देखील काय असतं शासन करत असतं। अनेक प्रकारच्या स्त्री शिक्षणाला हातभार लावण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतं। अनेक प्रकारच्या अनुसूचित जातीच्या किंवा आदिशाच्या आदिवासी मुली असेल अशा मुलींना शिक्षणासाठी अनेक खर्च वसतिगृहामधून दिला जातो। अनेक मुलींची वसतिगृह आज काय आहे प्रत्येक तालुक्याच्या पातळीवरती शासनानं निर्माण केलं। हा संपूर्ण बदल आधुनिक काळामध्ये काय आज मात्र काय शिक्षण व्यवस्थेमध्ये होत असताना आपल्याला दिसून येतो। म्हणजे अशा स्वरूपामध्ये शिक्षणविषयक अनेक प्रकारचे अधिकार देखील काय त्या ठिकाणी दिसून येतात। एवढंच नव्हे अनेक सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह देखील काही महिलांसाठी निर्माण करावे लागतात अशा अनेक अटी हळूहळू काम लागलेल्या शासनविषयक पुढाकारामध्ये आपल्याला दिसून येतात। अशा स्वरूपामध्ये एकंदरीत काय आहे स्त्रिया विषयांचं स्वरूप आजच्या काळामध्ये आपल्याला दिसून येतं, राहिलेलं जे स्वरूप आहे ते आपण नंतरच्या पेडलं बघूया। धन्यवाद।